मित्रो नमस्कार। बांबू शेती करत असताना माणसं डचकल्यावनी किंवा घाबरल्यावनी का करत आहेत हेच मला कळत नाही। मी वारंवार सांगतो की बांबू शेती करणं ह्याच्या इतकी कुठलीही शेती सुलभ नाही। दुसरी गोष्ट, माझी पद्धत बांबूची शेती करण्यापेक्षा बांबूचं जंगल तयार करणं ही आहे। तरी देखील शेती करताना किंवा जंगल तयार करणं किंवा बांबूचं वन बनवताना भरपूर मतप्रभाव आहेत, परंतु अनुभवांती मी बांबूचं जंगल करणे ह्या निर्णयावर आलेलो आहे। आणि बांबूचं जंगल केल्यानंतर ते जंगल झिरो मेंटेनन्स होतं। त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल जंगल तयार करू शकता, ऑर्गॅनिक बांबूचं जंगल तयार करू शकता आणि नॅचरल बांबूचं जंगलही करू शकता। केमिकल बांबू फार्मिंग करताना किंवा केमिकल बांबू फॉरेस्ट फार्मिंग करताना तुम्ही 19:19:19 सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकता। ऑर्गॅनिक बांबू फॉरेस्ट तयार करताना तुम्ही लिंबोळी पेंट, शेणखत हे देऊ शकता किंवा जीवामृत देऊ शकता। आणि नॅचरल बांबू फार्मिंग करताना फक्त पाणी व्यवस्थापनच सुंदर करणं, त्याच्यामुळं नॅचरली ओलाव्यामुळं आणि पालापाचोळ्यामुळं भरपूर कीटक आणि गांडुळं त्या शेतीत तयार होतात आणि तुमची बांबू शेती उत्तम होऊ शकते। बांबू शेती कुणाच्याही गायडन्सवर केली, मग ते मी रेग्युलर करा, डेन्स करा किंवा हाय डेन्स करा, कुणाचाही मार्ग अवलंबला तरी बांबूला बांबूच येतात। आणि घन लागवड, अतिघन लागवड किंवा रेग्युलर लागवड ह्या तिन्ही पद्धतीने जरी बांबू शेती केली तरी बांबू शेती ही 100% फायद्याचीच राहते। त्याच्यामुळं कुठला तर एक गुरु करून त्याच्या मागे चला आणि बांबू शेतात लावा, आलेले बांबू विका आणि तुमच्या हे लक्षात येईल की इतर कुठल्याही शेतीपेक्षा बांबू शेतीतून पैसे छान होतात। नमस्कार।